जळगाव जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती खूपच खराब असून जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांना आपल्या तालुक्याचा विसर पडलाय की काय. कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात सर्व आमदार आपापल्या कार्यक्षेत्रात कामकाज करीत आहेत, अशा वेळी गिरीश भाऊ आपली तालुक्याला गरज असताना आपण येथे दिसत नाही. या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या जामनेर तालुक्याचे आमदार माननीय गिरीश भाऊ महाजन या कोरोना महामारीच्या काळामध्ये दिसेनासे झालेले आहेत. खऱ्या अर्थानं आज जामनेर तालुक्याला आमदाराची आवश्यकता आहे. आपण बघतो आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कोणी ऑक्सिजनची अडचण आहे, कोणी रेमडेसिवीरची अडचण आहे, कोणी बेड मिळत नाही. असं सर्व असताना आज या महाराष्ट्रामध्ये आमदार असतील, मंत्री असतील, सर्व खासदार असतील, हे आपापल्या परीने आपल्या आपल्या तालुक्याच्या जनतेसाठी अहोरात्र झडत असताना या ठिकाणी आपण बघतो आहोत. प्रत्येक आमदार, प्रत्येक मंत्री, प्रत्येक खासदार आपलं स्वतः जीवाचं रान करून जनतेसाठी खूप मोठे प्रयत्नशील आहे, जनतेला धीर देत आहेत, परंतु आपल्या जामनेर तालुक्याचे आमदार या ठिकाणी दिसेनासे झालेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जामनेर पालिकेसमोर अनोखे आंदोलन केले. आरोग्य दूत आमदार दाखवा आणि 10 लाख मिळवा असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यात विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, संदीप हिवाळे, विनोद माळी, अनिस पठाण, सागर पाटील आदी सहभागी झाले होते. न्यूज 15 मराठीसाठी सुनील नाईक, जामनेर, जळगाव.